संकटांच्या मालिकेत शेतकरी तग धरायचा प्रयत्न करतोय, पण उत्पादनाला धड भावही मिळत नसेल तर मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना करावं तरी काय? नेहमीच लाल चिखल करून थकलेल्या टोमॅटो उत्पादकांचीही चिंता वाढली आहे. मारावं लागतं, ह्यात खुरपायचं औषध मारायचं, काय काय नाही करावं लागतं, वर्षभर काम करावं लागतं. ते 100 रुपयात काय भागत आहे का, 200 रुपयात काय करायचं? शेतकऱ्यांनी मारायचं का फाशा घेऊन? फाशा घेऊन बी मारून बी मागच्याला काय हे नाही, मागचे बी सुखी राहत नाहीत ना. आम्ही जरी फाशा घेतल्या तरी शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणं हे आता नित्याचं झालंय. नारायणगाव ही राज्यातली टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ. इथल्या टोमॅटोला करप्या रोग झालाय. आधी कोरोनामुळे लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, हे कमी की काय म्हणून अवकाळी पाऊस आणि आता करप्या. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेडमध्ये 50,000 हेक्टरवर टोमॅटोची लागवड होती. भरमसाठ भांडवली खर्च करून शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड केली, पण आता रोगराईमुळे उत्पादन 50% घटले. भावही कवडी मोल, त्यामुळे ना मजुरीचा खर्च निघतोय ना वाहतूक खर्च. त्यात लॉकडाऊनच्या कडक धोरणांमुळे पुन्हा बाजार समितीचे व्यवहार बंद झाले आणि टोमॅटोची मागणी घटली. टोमॅटोला करप्यामुळे काय ठिपके पडले, आगळा वेगळा आकार आला. प्रतवारीनुसार 20 किलोच्या कॅरेटला 100 ते 300 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतोय. तुम्ही म्हणताय करपा, तर कप्पामुळं आणि पावसामुळे जो चिरटा येतोय तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं त्याचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे, आणि तो खराब माल तो जास्त शेतकऱ्याचा निघत आहे. त्यामुळं त्या मालाला प्रतवारीनुसार 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशा पद्धतीने बाजार भाव भेटत आहे. हा काळ म्हणजे बळीराजासाठी दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल. हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर.